पण त्याच्यानंतर आपण सक्षमपणा दाखवतो का? आपण आज अजूनही मागास असल्याचं दाखवतो. पूर्वी आयले काय होत तर राजा राममोहन रॉय यांनी या ठिकाणी सतीची प्रथा बंद केली. पूर्वीच्या काळी महिलांना त्यांचे पतीवारनंतर पळत पकडून दिलं जायचं सती जाण्यासाठी. पण आज मी तिला आपण महिला काय करतो, आपण स्वतःच भेटून घेतो. हे थांबलं पाहिजे कुठेतरी. हे आपल्या तरुणांनी या ठिकाणी आपण बोध घेतला पाहिजे की आपण 1926 जानेवारी 1950 साली आपण प्रजासत्ताक दिन आपलं झालेलं आहे. प्रजा आपण सक्षम झाले, कायदे आलेले, कानून आलेले आहे आपले संविधानानुसार. त्या संविधानाचा आपण अभ्यास करून त्या ठिकाणी कायदे कानून असेल ते वाचून आपण सक्षम झालं पाहिजे. या ठिकाणी मी दोन शब्द संपत. जय हिंद, जय महाराज. त्याच्यामुळे पहिल्यांदा इथं महेश कळंकरच मी स्वागत करते, कारण की नात्याने हा उपक्रम आपल्या शिखरापूर मध्ये युवकांच्या तर्फे आज सादर म्हणजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी कुणीतरी पाठी पुढे होण्यासाठी गरजेचं असतं. तर त्यांनी आज पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम त्यांनी इथं तुमच्या सगळ्यांच्या वतीने साजरा करतो आणि दरवर्षी तो करत असतो. दरवर्षी कार्यक्रमासाठी त्याला वाटत होतं की कार्यक्रमासाठी कुणी येणार नाही. प्रथम वर्षी तो म्हणला येते का नाही माझ्या कार्यक्रम सरकार. आज खरोखर त्याच्या कार्यक्रमाला आज एवढे जण उपस्थित राहिले हेच त्याला कौतुकास्पद आहे. आणि इथून पुढे त्याच्या सतत इथून पुढच्या कार्याला सतत पाठिंबा देत आणि तुम्ही सगळ्या युवकांनी जे अध्यक्ष आहेत इथं त्यांना त्यांनी प्रजासत्ताकात काय महत्व आहे हे त्यांनी सांगितलं. त्याच्याबरोबर त्यांनी महिलांना आणि युवकांना सांगितलं की तुम्ही समानतेचा काय कायदा आहे तो त्यांनाही सांगितला. पण त्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगते समानतेचा कायदा जो आहे तो कायदा फक्त पुरुषांनी किंवा महिलांनी नाही तर सगळ्यांनी मिळून त्या कायद्याचा आहे ना अंमलबजावणी केली पाहिजे ना. अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फक्त शब्दाला महत्व नाही तर कार्याला महत्व असतं. आणि कार्याला महत्व देऊन तुम्ही सगळ्यांनी हे सर्व करावे अशी तुम्हाला नम्र विनंती करते आणि माझे दोन शब्द थांबवते. धन्यवाद. प्रजासत्ताक दिन आणि आज आपण या ठिकाणी सर्वजण गोरमळ्यावर कळंकरच नाही जे आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपले जे देशवासी जवान शहीद झाले त्यांना आपण या ठिकाणी वंदन करण्यासाठी आपण या प्रजासत्ताक दिन ध्वजवंदन करतो. यासाठी आपल्या सर्व समाज सुधारक किंवा आपल्या या ठिकाणी लोक या ठिकाणी ध्वजवंदन करण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ध्वजवंदन संपला जाहीर करतो. लहान मुलांसाठी खावाटच आहे, तुम्ही करा.